नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2024 साठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत. केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे. जे विद्यार्थी 25 ची तयारी करत आहे पण जे विद्यार्थी एक एक्सपिरियन्स म्हणून 24 ची पण एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी देखील लेक्चर पाहिलं तरी चालेल. बाकी नवीन विद्यार्थी, तुमच्यासाठी इथं पुस्तक सूची आपण सजेस्ट केलेली आहे. तर ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट. ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला MPSC सेक्शनमध्ये MPSC ची पुस्तकं तुम्हाला मिळून जातील. याच्यामध्ये तुम्हाला स्टेट सर्व्हिस प्री एक्झामचा सेक्शन वेगळा मिळतो आहे, पेपर फर्स्ट, पेपर सेकंड, मेन्सचा सेक्शन वेगळा मिळतो आहे आणि ऑप्शनल सब्जेक्ट जे आहेत आपल्याकडं जेवढ्या सब्जेक्टची बुक्स अवेलेबल आहेत तो सेक्शन तुम्हाला वेगळा मिळतो. ठीक आहे, पुस्तकं तुम्ही आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण मागवू शकता. अमेझॉन फ्लिपकार्टवरती पण पुस्तकं उपलब्ध आहेत. किंवा जर तुम्ही पुण्यात असाल तर तुम्ही केसागर बुक हाऊसला जाऊन पण पुस्तकं घेऊ शकता. ठीक आहे, ओके. आज जे आपण सेशन घेणार आहोत, इंडियन पॉलिटी प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेतोय. तर इंडियन पॉलिटीसाठी तुम्हाला जसं की परीक्षा, बदलती परीक्षा पद्धती आहे, सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे, डीप स्टडीचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला जी पुस्तकं आहेत ना तर ती थोडीशी हाय क्वालिटीची पुस्तकं तुम्हाला वापरायची आहेत. इथं जर आपण बघितलं तर क्वालिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे बेस्ट बुक आहे आपल्या पब्लिकेशनचं, हे पुस्तक तुम्हाला प्री मेन्स सगळ्या एक्झामसाठी उपयोगी पडणार आहे. आणि विशेषतः जे विद्यार्थी राज्यसेवा 2025 ची तयारी करतात ना, तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे पुस्तक उपयोगी ठरणार आहे. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त ज्यांना अगदी बेसिकपासून तयारी चालू करायची आहे असे विद्यार्थी, भारतीय राज्यघटना मुद्देनिहाय, तक्तेनिहाय, निवडक आणि महत्त्वाचे हे देखील आपलं पुस्तक तुम्ही वापरू शकता. बघा, पॉलिटीची पुस्तकं खूप सारी आहेत. ठीक आहे, आता राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 2 हे जर पुस्तक तुम्ही बघितलं तर या पुस्तकातून खूप सारे क्वेश्चन आलेले आहेत. म्हणजे विद्यार्थी काय म्हणतात की मॅडम मेचे बरेच क्वेश्चन प्रीला येतात बरोबर, पण जी आपली परीक्षा पद्धती आहे आणि ज्याच्यामध्ये तुम्ही तयारीचा जो तुमचा टप्पा आहे तिथं तुम्हाला प्री प्लस मेन्स दोन्ही सोबत सोबत घेऊन चालावं लागतं. नाहीतर विद्यार्थी काय करतात, प्रिलियमची तयारी करत राहतात. ठीक आहे, प्रिलियम झाल्यानंतर मेन्सची तयारी करतो किंवा प्रीचा रिझल्ट लागल्यानंतर करतो, तर अशा वेळेस आपल्याला सक्सेस मिळत नाही. लक्षात घ्या, प्री प्लस मेन्स ही तुमची तयारी असली पाहिजे. ओके, क्लिअर. चला, तर पुस्तकं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती सगळी मिळून जातील. जर तुम्हाला पुस्तकाबद्दल काही डाऊट असेल, पुस्तक कसे मागवायचे, कुठून मागवायचे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे, आपल्या केसागर करिअर अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवरती बॅचेस पण आहेत, बॅचेस पण तुम्ही जॉईन करू शकता. चला, तर आपण क्वेश्चन कंटिन्यू करूया. काल आपण एक लाईव्ह सेशन घेतलं होतं, आजही तुमचं लाईव्ह सेशन होईल. एक सेशन तुम्हाला रेकॉर्डेड मिळेल, एक सेशन तुम्हाला लाईव्ह मिळेल. ठीक आहे, ओके. चला, कुठंपर्यंत आलो होतो बघा आपण, एकच मिनिट थांबा. ओके, चला, आजच्या सेशन मधला पहिला क्वेश्चन बघा. 20 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारलाय बघा तुम्हाला, क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जॉईंट सेटिंग वरती क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन दिसतोय का बघा, थोडस झूम करते मी. क्वेश्चन तुम्हाला जॉईंट सेटिंग वरती विचारलेला आहे. ठीक आहे, पहिलं सेंटेन्स काय आहे बघा, नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला बरोबर विचारलंय का चुकीचं विचारलेलं आहे. ओके, क्लिअर. चला, पहिलं सेंटेन्स बघा, तुम्हाला दिलेलं आहे की लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलावली जाते जॉईंट सेटिंग, तिचे अध्यक्षस्थान स्वीकारले जाते. ठीक आहे, म्हणजे लोकसभापती सभापती जे आहेत ना त्यांच्याद्वारा बोलावली जाते आणि तिचे अध्यक्षस्थान स्वीकारलं जातं. ती बोलावली जाते तेव्हा दोन्ही सभागृहामध्ये घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद असतात. तुम्हाला फक्त हे चेक करायचं आहे की बाबा हे खरं आहे का. थर्ड सेंटेन्स आहे, ती बोलावली जाते जेव्हा दोन्ही सभागृहामध्ये धन विधेयकाबाबत मतभेद असतात. म्हणजे इथं तुमचा मुद्दा कोणता क्लिअर पाहिजे, की घटनादुरुस्ती विधेयकाबाबत मतभेद असतात का धन विधेयकाबाबत मतभेद असतात. आता हा क्वेश्चन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं कॉन्सेप्ट माहीत असल्या पाहिजे. ठीक आहे, आणि कोणत्या टॉपिकमधून हा क्वेश्चन विचारलाय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन पॉलिटीचे जे आपले टॉपिक आहेत, फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती टॉपिक असेल. ठीक आहे, राष्ट्रपती टॉपिक आहे, संसद टॉपिक आहे, मी काही सिक्वेन्स नाही घेत, नाही जस्ट तुम्हाला एक्झाम्पल देते. नागरिकत्व टॉपिक आहे, ओके, त्याच्यानंतर
मूलभूत हक्क टॉपिक आहे, मार्गदर्शक तत्वे टॉपिक आहे. आपण काय विचार करतो की प्रत्येक टॉपिकवरती सेपरेट क्वेश्चन फ्रेम होईल, पण असं नसतं. तुम्हाला 2 ते 3 टॉपिक एकत्र करून पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, राष्ट्रपती टॉपिक आहे बरोबर, आणि सर्वोच्च न्यायालय हा टॉपिक आहे, तर सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती यांना जोडून पण तुम्हाला क्वेश्चन फ्रेम केला जाऊ शकतो, जो क्वेश्चन तुम्हाला मी आता इथं सॉल्व्ह करून घेणार आहे. तर लक्षात घ्या, म्हणजे सांगण्याचा हेतू माझा काय की अभ्यास तुटक तुटक करू नका, थोडंसं तुम्हाला तिथं लिंक करता आलं पाहिजे. ओके, क्लिअर? चला, आता इथं आपल्याला दिलेलं आहे की कोणतं विधान बरोबर आहे. इथं लक्षात घ्या, तुम्हाला संयुक्त बैठक आर्टिकल माहीत पाहिजे, संयुक्त बैठकीबद्दलच्या सगळ्या तरतुदी तुम्हाला माहीत पाहिजे. इथं तुम्हाला दिलेलं आहे की लोकसभेच्या सभापतीद्वारे बोलावली जाते, तिचे अध्यक्षस्थान स्वीकारलं जातं. बरोबर आहे का? चुकीचं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन देते मी तुम्हाला. दोन्ही सभागृहांमध्ये घटना दुरुस्ती विधेयकाबाबत, बरोबर आहे का, हेही चुकीचं आहे. ठीक आहे, ती बोलावली जाते तेव्हा दोन्ही सभागृहामध्ये धन विधेयकाबाबत मतभेद असतात, हेही सेंटेन्स चुकीचं आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं उत्तर काय आलं? यापैकी एकही नाही. असे क्वेश्चन असतात का? असतात. लक्षात घ्या, यूपीएससी पॅटर्न जो आहे ना, यूपीएससी पॅटर्नमध्ये तुम्हाला, जस्ट एक मिनिट थांबा, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. आता याच्यासाठी बघा, याच्यासाठी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन माहीत असायला पाहिजे, म्हणून मी इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. काय असते संसदेची संयुक्त बैठक? लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा क्वेश्चन बघता तेव्हा तिथं सगळ्यात आधी तुम्हाला आर्टिकल आठवलं पाहिजे. याचा फायदा काय होतो माहिती आहे? आर्टिकलवरती तुम्हाला क्वेश्चनची संख्या जास्त असते, बरोबर. म्हणजे फिक्स तुम्हाला 2 क्वेश्चन असतात, म्हणजे 4 मार्काचे क्वेश्चन असतात. ठीक आहे, तर भारतीय राज्यघटनेत संसदेच्या संयुक्त अधिवेशनाची तरतूद आहे का? पहिला क्वेश्चन तुमचा हा आहे. मायनर क्वेश्चन असतात, छोटे छोटे आहे, बरोबर. द्विसदनी आहे, कोणतंही विधेयक मंजूर करण्यासाठी दोन्ही सभागृह सहमत असणं आवश्यक आहे, हे आपल्याला माहिती आहे. राष्ट्रपतींनी संमती देण्यापूर्वी विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं पाहिजे, हेही आपल्याला माहीत आहे, बरोबर. आणि संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये गतिरोध होऊ शकतो, अडचण येऊ शकते, अशा परिस्थितीमध्ये प्रस्थापितांना अंदाज होता, म्हणून इथे जॉईंट सेटिंगची तरतूद जी आहे ती आपल्या घटनाकारांनी केलेली आहे, बरोबर. लक्षात घ्या, आणि हा गतिरोध तोडण्यासाठी काय केलेला आहे? घटनात्मक यंत्रणा. म्हणजे पुढे जाऊन जर तुम्हाला आयोगाने घटनात्मक यंत्रणा संयुक्त बैठकीच्या संबंधी वर्ड वापरला तर तिथं तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला, संसदेची संयुक्त बैठक बोलवली जाते. कोण बोलवतं? राष्ट्रपतींनी संसदेची संयुक्त बैठक बोलवावी किंवा बोलवली जाते. ठीक आहे, सभापती असतात अध्यक्ष. मग आपलं पहिलं सेंटेन्स तुमच्या लक्षात आलं? पहिलं सेंटेन्स काय दिलं? सभापती बोलवतात, तर ते चुकीचं आहे, बरोबर. सभापतींच्या अध्यक्षस्थान भूषवतात, हे बरोबर आहे, पण बोलवतात कोण? राष्ट्रपती. ठीक आहे, मग जर सभापती अनुपस्थित असतील, पुढचा मुद्दा, आपल्याला माहिती की सभापती अध्यक्षस्थानी असतात, पण जर सभापती नसतील तर कोण असतं? इथं तुम्हाला लोकसभेचे उपसभापती, कॉमन पॉइंट आहे, काही अवघड नाही आहे. आणि जर तेही अनुपस्थित असतील तर अध्यक्षपद जातं राज्यसभेच्या उपसभापतीकडे. ठीक आहे, सोपं आहे. जे सोपे मुद्दे आहेत ते मी वारंवार रिपीट करत नाही. ओके, आता इथं जर यांच्यापैकी कोणीच उपलब्ध नसेल तर काय होतं? सभापती पण नाही आहेत लोकसभेचे, लोकसभेचे उपसभापती पण नाही आहेत, आणि राज्यसभेचे उपसभापती पण नाही आहेत. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं? कोणताही संसद सदस्य दोन्ही सभागृहाच्या संमतीने, शब्द कोणता महत्वाचा आहे? कोणताही संसद सदस्य, पण तिथं दोन्ही सभागृहांची संमती पाहिजे, बैठकीचं अध्यक्षस्थान इथं भूषवू शकतो. ठीक आहे, आणि इथं तुम्हाला एक व्हॅल्यू ॲडिशनल पॉईंट देते मी. संयुक्त बैठक तयार करण्यासाठी कोरम किती पाहिजे तेही तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून पुढे जाऊन जर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन आला तर उत्तरं तुम्हाला आली पाहिजे. ठीक आहे, ओके. घटनात्मक तरतूद बघा, कोणत्या आर्टिकलमध्ये आहे? कलम 108 मध्ये आहे. त्याच्यानुसार संयुक्त सत्र बोलावलं जाऊ शकतं. आता इथं आपल्याला लक्षात ठेवायचं, जर एखादं विधेयक एका सभागृहानं मंजूर केलं, बरोबर, आणि ते दुसऱ्या सभागृहाकडे पाठवलं, द्विसदनी आहे आपण असं म्हणतोय, बरोबर, तर इतर सभागृहाने हे विधेयक जर नाकारलं, विधेयकात केलेल्या सुधारणांवरती जर सहमत झाले नाही त्या सभागृहातील मेंबर्स, किंवा 6 महिन्याहून अधिक काळ उलटून गेले, विधेयक इतर सभागृहाला मंजूर न होताच प्राप्त झालं, त्याच्यानंतर जर लोकसभा विसर्जित झाली आणि विधेयक संपल्याशिवाय राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलावू शकतात का? बोलावू शकतात. तर कंडिशन आहेत, कोणत्या कंडिशनमध्ये राष्ट्रपती संयुक्त बैठक बोलवू शकतात. ठीक आहे, तर हे जे नमूद केलेले आहेत ना, या 6 महिन्याचा कालावधी जो असतो ना, हा 6 महिन्याचा कालावधी कसा मोजला जातो बघा, सलग 4 दिवसाहून अधिक काळ सभागृह तहकूब केलं जातं
ते दिवस विचारात घेतले जात नाहीत, एवढं कॉम्प्लिकेटेड विचारणार नाहीत, पण मी तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन इथं देते. तर कंडिशन लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा कलम 118. कलम 118 पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष योग्य सॉरी अध्यक्ष योग्य सल्लामसलत केल्यानंतर राष्ट्रपती संयुक्त बैठकीच्या प्रक्रियेसाठी नियम बनवू शकतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कलम 118 लक्षात ठेवा. संयुक्त बैठकीमध्ये जर एका सभागृहाने मंजूर केलेल्या आणि दुसऱ्या सभागृहाने नकार दिलेल्या विधेयकात कोणतीही नवीन दुरुस्ती प्रस्तावित केली जात नाही, याला करा IMP. इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ठीक आहे. बाकीचे पॉइंट कॉमन आहेत, तुम्हाला माहीत असतील. ओके, आता इथं चर्चित प्रकरणाशी संबंधित असलेल्या दुरुस्त्या केवळ प्रस्तावित केल्या जाऊ शकतात, हे पण लक्षात ठेवा. अपवाद जास्त विचारले जातात आणि दुरुस्तीच्या मान्यतेबाबत जर तुम्ही इथं बघितलं जॉईंट सिटिंगमध्ये जे पीठासीन अधिकारी असतात ना, त्यांचा निर्णय अंतिम असतो. संयुक्त बैठकीमध्ये व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट शेवटचं सेंटेन्स लक्षात ठेवा, संयुक्त बैठकीमध्ये विधेयक साध्या बहुमताने मंजूर केलं जातं. तुम्हाला आयोग काय देईल, विशेष बहुमताने मंजूर केलं जातं, ठीक आहे. तर संयुक्त बैठकीबाबत आर्टिकल्स नेहमी लक्षात ठेवायला शिका, एक्स्ट्रा पॉइंट जे आहे तेही तुम्ही लक्षात ठेवायला शिका, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट बघा कलम 87. एवढे सगळे आर्टिकल संयुक्त बैठकीशी रिलेटेड आहेत, तेच आपल्याला माहीत नसतं. तर कलम 87 नुसार देशाचे राष्ट्रपती दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतात. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. कधी करतात बघा, सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिल्या सत्राला जी सुरुवात होती तेव्हा, आणि दरवर्षी पहिल्या सत्राच्या सुरुवातीला. या दोन्हीवरती ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे, ठीक आहे. आता संयुक्त बैठकांना अपवाद आहेत का, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का, या अपवादांवरतीच तुमचा क्वेश्चन आहे. लक्षात आलं जे मी तुम्हाला बोलले ना की अपवाद फार महत्वाचे असतात. पहिलं सेंटेन्स कॉमन सेंटेन्स होतं, दुसरे दोन सेंटेन्स अपवादावरती होती, जे की घटना दुरुस्ती विधेयक आणि मुद्रा विधेयक, ज्याला तुम्ही हा धनविधेयक म्हणू शकता, ठीक आहे. ओके, तर हे वर्ड्स नेहमी लक्षात ठेवायचे की धनविधेयकच्या ऐवजी मुद्रा विधेयक वापरलं जाऊ शकतं का, वापरलं जाऊ शकतं. नेक्स्ट टाइम जर तुम्हाला क्वेश्चन विचारला तर आर्टिकल देऊन पण विचारला जाऊ शकतो. कलम 368 नुसार दोन्ही सभागृहामध्ये, आता इथं फिगर्स लक्षात ठेवा, बहुमत लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. तर इथं संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे का, नाही. ओके, आर्टिकल 110 मनी बिलांना फक्त लोकसभेची मंजुरी आवश्यक असते, म्हणून इथं आपण जॉईंट सेटिंग घेऊ शकत नाही. ओके, क्लिअर. आणि लोकसभेला मान्य करणं आवश्यक नसलेल्या विधेयकासाठी राज्यसभा शिफारस करू शकते, आणि अशा प्रकारे जे पैशाच्या बिलाबाबतीत असतं इथं संयुक्त बैठकीची आवश्यकता उद्भवतच नाही. म्हणजे हा जो क्वेश्चन होता, हा क्वेश्चन तुम्हाला संयुक्त बैठक हा जो एक पॉइंट म्हणा, टॉपिक तर म्हणता येणार नाही, याच्या अपवादांवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. आता आणखी एक पॉइंट मी तुम्हाला सांगते, तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवा. बघा क्वेश्चन आहे की भारतीय संसदेचे संयुक्त अधिवेशन किती वेळा बोलवण्यात आलेले आहे, आणि आत्तापर्यंत 3 वेळा जे संयुक्त अधिवेशन बोलवण्यात आलेले आहे ते कधी कधी, ठीक आहे. त्याच्यामध्ये हुंडाबंदी कायदा 1961, बँकिंग सेवा आयोग कायदा रद्द 1978, दहशतवाद प्रतिबंध कायदा 2002. याच्या व्यतिरिक्त जर अजून काय असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे बघा राष्ट्रपती टॉपिकवरती काय म्हटलंय तुम्हाला, खालील विधाने विचारात घ्या. क्वेश्चन मी झूम करते, जस्ट एक मिनिट थांबा. बघा तुमचा जास्त वेळ नाही मी घेणार, थोडस फास्ट रिवाइज करतोय आपण इथं. ओके, चला बघा क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, राष्ट्रपतीला कायद्या संदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक नसतो. खूप चांगला क्वेश्चन आहे. बघा राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवरती बंधनकारक असतो. इथं मला आर्टिकल माहीत पाहिजे, ठीक आहे. लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सदस्य यांची पदच्युती, आर्टिकल माहीत पाहिजे, तरतुदी आपल्याला माहीत पाहिजेत. ओके, आता इथे तुम्हाला क्वेश्चन डिफिकल्ट का बनवलाय माहितीये, जनहितार्थ मुद्दा दिलाय, फक्त एक वर्ड दिलाय, पण मेन थीम काय आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला त्यांच्यावरती बंधनकारक असतो का नसतो. भले इथं तुम्हाला कायद्या संदर्भात असू द्या किंवा जनहितार्थ मुद्द्यावरती असू द्या, ठीक आहे, पण इथं जनहितार्थ मुद्दा आल्यामुळं हा क्वेश्चन आपल्याला डिफिकल्ट वाटतो. ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा.
तर इथं नसतो म्हटलेलं आहे आणि इथं म्हटलंय बंधनकारक असतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. असे क्वेश्चन जेव्हा विचारले जातात ना आयोगाकडून, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवा. आयोगाचा हेतू काय असतो माहिती का? की विद्यार्थ्यांनी हे जे कंटेंट आहे हे कंटेंट कॉमन कंटेंट केलेलं आहे का थोडंसं व्हॅल्यू ॲडिशन पण केलेलं आहे. तर इथं दोन्ही विधानं बरोबर आहेत. ठीक आहे, दोन्हीही विधानं बरोबर आहेत. जनहितार्थ मुद्दा म्हटलंय, कायद्या संदर्भातला मुद्दा म्हटलंय, जर दिला सल्ला तर बंधनकारक नसतो. आणि सेकंड सेंटेन्स जे आहे, संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य यांना संघ लोकसेवा आयोग म्हटले. ठीक आहे, ओके. तर दूर करण्याच्या मुद्द्यावरती एससीने दिलेला सल्ला, इथं मात्र त्यांच्यावरती बंधनकारक असतो. ओके, क्लिअर. आता एक्सप्लेनेशन आपण बघूया. एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला आर्टिकल्स पण मिळून जातील. तर बघा, भारतीय नागरी सेवांचे काम जे आहे कसं पाहिजे, निपक्षपाती पाहिजे, बरोबर, आणि कार्यक्षम कामकाज पाहिजे. तर ते सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका कोणाची आहे, लोकसेवा आयोगाची. आता इथे जे मी तुम्हाला बोलले ना, कलम 317 म्हणजे हे जे आपलं सेंटेन्स आहे, हे जे सेंटेन्स आहे हे आहे कलम 117. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर कलम 117, कलम 317 मी तुम्हाला 117 बोलले, जस्ट एक मिनिट, तमाम बाय मिस्टेक झालेला आहे, कलम 317. ठीक आहे, तर कलम 317 लोकसेवा आयोगाच्या सदस्याला काढून टाकणे आणि निलंबनाशी संबंधित आहे. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आयोगाची अखंडता आणि स्वतंत्रता टिकवून ठेवण्यासाठी घटनेने काही तरतुदी प्रदान केलेल्या आहेत आणि जबाबदारी पण सुनिश्चित केलेली आहे. तर काय आहे आर्टिकल 317? आर्टिकल 317 मध्ये काय केलेले आहे, प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे निलंबनाशी रिलेटेड. कशासाठी आहे, तेही गैरवर्तन आणि अक्षमतेचं निराकरण करण्यासाठी. रिझन पण तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला तर बघा, कलम 317 अंतर्गत लोकसेवा आयोगाच्या सदस्याला कोणत्या कारणास्तव पदावरून काढून टाकले जाऊ शकते. जसं की राष्ट्रपतीशी संबंधित विचारलं जातं की नाही, सेम तसंच गैरवर्तन आणि अक्षमता. ओके, घटना भंग राष्ट्रपतीशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. तर बघा, इथं दोन रिझनसाठी काढून टाकलं जाऊ शकतं. आणि भारताच्या राष्ट्रपतींना, राज्याचे राज्यपाल किंवा भारताचे राष्ट्रपती, तर इथं काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार आहे का? आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती काय करतात, राष्ट्रपती हे प्रकरण एससीकडे पाठवतात. ठीक आहे, बघा इथं तुमचा मुद्दा क्लिअर होऊन जातो. राष्ट्रपती हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे पाठवतात. ठीक आहे, एससीकडे पाठवतात चौकशीसाठी. ओके, आणि मग ही जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया एससीकडे गेल्यानंतरच इम्पॉर्टंट ठरते, त्यांचा जो डिसिजन आहे. मग राष्ट्रपती हे प्रकरण चौकशीसाठी पाठवतात, सर्वोच्च न्यायालय चौकशी करतं आणि राष्ट्रपतींना अहवाल सादर करतं. ठीक आहे, मग सुप्रीम कोर्टाने सदस्याला गैरवर्तन किंवा अक्षमता या दोन्हीमध्ये जर तो सदस्य दोषी आढळला, ओके, किंवा म्हणजे दोन्हीपैकी एक म्हणा आढळला, तर राष्ट्रपती सदस्याला दूर करू शकतात. म्हणजे महत्त्वाचं काय माहितीये, सुप्रीम कोर्टाचा तसा अहवाल आला पाहिजे की हा सदस्य दोषी आढळलेला आहे. लक्षात आलं? म्हणून आपण इथं जे पहिलं सेंटेन्स आहे पुन्हा क्वेश्चन वरती मिळते, म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. बघा, इथं राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्द्यावर एससीने दिलेला सल्ला बंधनकारक असतो. का असतो? कारण त्यांनी चौकशी करून ठरवलेलं असतं की हा सदस्य दोषी आहे का नाही. ओके, क्लिअर, लक्षात आलं. तर आर्टिकल लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. नेक्स्ट बघा, आता इथं हे महत्त्वाचं आहे की चौकशी दरम्यान सदस्यास वैयक्तिकरित्या किंवा कायदेशीर प्रतिनिधीद्वारे ऐकण्याचा अधिकार आहे आणि निष्पक्षता आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करते. याच्यावरती काही क्वेश्चन विचारला जाणार नाही. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, सदस्याचं निलंबन तुम्हाला दिलेलं आहे आर्टिकल 317, तरतूद आपल्याला माहीत आहे. तर एखाद्या सदस्याचे निलंबन करण्यात यावे जर असं अध्यक्षाचं मत असेल तर आदेश देऊ शकतात आणि निलंबित सदस्यांच्या विरुद्ध जी चौकशी आहे त्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहे. ठीक आहे, ओके, म्हणजे एससीकडे पाठवू शकतात. आता इथं 317, लोकसेवा आयोग, स्वातंत्र्य, निपक्षपातीपणा, रक्षण वगैरे हे सगळं लक्षात ठेवा. जबाबदारीचं महत्त्व पण लक्षात ठेवा. थोडक्यात काय की इथं तुम्हाला 317 कलम व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणते विधान चुकीचे आहे. बघा, क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवृत्तीनंतर भारतात कोणत्याही न्यायालयात दावा लढवू शकत नाहीत म्हटलंय. एससीचे न्यायाधीश म्हटलंय. ठीक आहे, निवृत्त न्यायाधीशास शासनाअंतर्गत कोणत्याही पदावर नियुक्त करण्यास कसलाही मज्जाव नाही, जसा
नियंत्रक महालेखा परीक्षकाबाबत आहे. कालच आपण क्वेश्चन बघितला होता नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाबाबत, आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की जर तुम्हाला कॅग वरती क्वेश्चन विचारला तर तुम्हाला कंपॅरिझन करून SC च्या न्यायाधीशाबरोबर कंपॅरिझन केलं जाईल, निवडणूक आयुक्तांबरोबर कंपॅरिझन केलं जाईल, महान्यायवाद्यांसोबत कंपॅरिझन केलं जाईल. तर थोडक्यात काय, ही जी सगळी पदं आहेत ना, ही पदं तुम्ही तुटक तुटक अभ्यासू नका, याचं एकमेकांशी थोडंसं कंपॅरिझन करा की या पदाबाबत काय तरतुदी आहेत, किंवा या पदासोबत जर कंपॅरिझन केलं तर काय डिफरन्स आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. ओके, तिसरं सेंटेन्स बघा. तिसरं सेंटेन्स आपल्याला काय दिलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार परदेशी निर्णय, 22 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. सर्वोच्च न्यायालयाच्या मतानुसार परदेशी निर्णय आपल्या देशात केवळ मन वळवू शकतील एवढेच त्यांचे मूल्य असते, ते आपल्या न्यायालयांच्या प्राधिकारींवर बंधनकारक नसतात. आता इथं आपण म्हणू शकत नाही की हा क्वेश्चन लॉजिकने सॉल्व होतो, इलिमिनेशन मेथडने सॉल्व होतो, अजिबात नाही. नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. अरुणा शानबाग ह्यांची जी केस आहे ना, या केसमध्ये तुम्हाला हे वर्डिक दिलेलं दिसून येतं. ओके, तर याला म्हणतात बेस्ट मेथड. म्हणजे खूप सारे क्वेश्चन असे असतात, पेपर आहे तुमचा, तुम्ही एक्झाम देताय क्लास 1 अधिकारीसाठी, ठीक आहे, तिथं तुम्हाला कीवर्ड्स मिळतात मान्य आहे. इलिमिनेशन मेथड, इलिमिनेशन मेथड कधी जमते, जेव्हा तुमचं नॉलेज खूप जास्त असतं, ठीक आहे, लक्षात आलं. पण जिथं तुमचं नॉलेज काहीच नाही आहे आणि तुम्ही तिथं जस्ट ट्राय करताय की काहीतरी इलिमिनेट होईल, तर असं नसतं, लक्षात घ्या. तर इथं तुम्हाला माहीत असलं पाहिजे की परदेशी निर्णयाशी रिलेटेड काही कंटेंट आहे का बाबा, सगळ्यात महत्त्वाचं. ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये जर बघितलं तर कोणतंच सेंटेन्स चुकीचं नाही आहे, म्हणजे उत्तर आलं वरीलपैकी कोणतेही नाही. SC चे न्यायाधीश निवृत्तीनंतर भारतात कोणत्याही न्यायालयामध्ये दावा लढवू शकत नाहीत. तुम्हाला इथं सर्वोच्च न्यायालय, अभिलेख न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालयाचं अधिकार क्षेत्र असेल, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो बरं आपण, न्यायाधीशासंबंधी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. सेकंड सेंटेन्स आहे, निवृत्त न्यायाधीशा शासनाअंतर्गत कोणत्याही पदावर नियुक्त करण्यास कसलाही मज्जाव नाही. फॉर एक्झाम्पल मानवाधिकार आयोग वगैरे तुम्ही अभ्यासा, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आणि तिसरं सेंटेन्स, परदेशी निर्णय जे असतात ना, हे काय आपल्या न्यायालयांवरती बंधनकारक नसतात, ठीक आहे. ओके, फक्त त्यांचं मूल्य लक्षात घ्यायचं असतं, बाकी इथं काहीही नसतं. याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. बघा, न्यायालयाने असं नमूद केलेलं आहे की प्रत्येक बाबतीत, लक्षात घ्या, परदेशी उदाहरणाला केवळ एक प्रेरक मूल्य दिलं जावं आणि जेव्हा ते विद्यमान देशांतर्गत कायद्याच्या विरोधात असेल तेव्हा त्याच्यावरती अवलंबून राहायचं नाही किंवा राहिलं जाऊ शकत नाही. ओके, म्हणजे त्याला काही जास्त इम्पॉर्टन्स नाही आहे. अरुणा शानबाग विरुद्ध युनियन ऑफ इंडिया या प्रकरणामध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. व्हॅल्यू ॲडिशनल पॉईंट लिहून घ्या, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन बघा. स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आला. प्रत्येक पेपरमध्ये आर्टिकल, परिशिष्ट, भाग तुम्हाला ऐकून ऐकून बोर होईल, पण ऐका, याच्यावरती क्वेश्चन असतो कारण तुम्ही रिवाइज तर कराल, ठीक आहे. तर इथं तुम्हाला सहकारी संस्थांबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे आणि खाली तुम्हाला दिलेले आहे घटना दुरुस्ती. चुकून इथं आन्सर माझ्याकडून अंडरलाईन झालेला आहे, तर 97 घटना दुरुस्ती. आता एवढंच करून चालेल का? नाही. आपल्याला जर फर्स्ट किंवा सेकंड अटेम्पमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर आयोगाने सहकारी संस्थांवरती क्वेश्चन विचारलाय, पुढे जाऊन आयोग सहकारी संस्था या टॉपिकमधून अजून काही कंटेंट बाहेर काढून क्वेश्चन विचारू शकतो. तर आपलं काम काय आहे, आपलं काम आहे एक्स्ट्रा कंटेंट सगळं तयार करणं, ठीक आहे. तर इथं आहे 97 घटना दुरुस्ती कायदा 2011, सहकारी संस्थांसाठी तरतूद आहे. सहकारी संस्थांना कायदेशीर दर्जा आणि संरक्षण प्रदान केलं. क्वेश्चन विचारला जातो खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनं, ठीक आहे. तर त्यांच्या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्याचा आणि प्रभावी व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न इथे केलेला दिसून येतो. आता इथं ग्रामीण भारताला पुढे नेणाऱ्या सहकारी आर्थिक क्रियाकलापांना चालना देणं हे उद्दिष्ट आहे, किंवा सहकारी संस्थांचं लोकशाही आणि स्वायत्त कामकाज तसेच सदस्य आणि इतर भागधारकांसह व्यवस्थापन. बघा, एक मिनिट थांबा, उद्दिष्टांवरती क्वेश्चन शक्यतो तर येत नाही, ठीक आहे. तरी पण तुम्हाला इथं मी सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की बाबा कशासाठी या सहकारी संस्था स्थापन झालेल्या आहेत. ओके, मग या दुरुस्तीमुळे काय झालं, राज्यांचे त्यांच्या सहकारी संस्थांवरती जे अधिकार होते ना ते मर्यादित झाले, कारण का इथं तरतूद झाली, बरोबर. आणि हे क्षेत्र अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारं मानलं गेलं. आता इथे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा जो मुद्दा आहे, तर सहकारी ही एक संस्था आहे जी स्वायत्तपणे लोकांद्वारे चालवली जाते, ठीक आहे. इथं मात्र लोक स्वेच्छेने एकत्र आलेले आहेत,
संयुक्त आणि लोकशाही पद्धतीने नियंत्रित एंटरप्राइजेसद्वारे इथं काय केलेलं आहे, सामायिक आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्रित आलेले दिसून येतात. आता या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला प्रिलियमला तर नाही येणार, काही विद्यार्थी कमेंट पण करतील मॅडम तुम्ही किती फास्ट बोलताय, पण बघा सध्या तरी आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे की आपण प्रत्येक शब्द रिपीट करू आणि प्रत्येक सेंटेन्स रिपीट करू. इथं हे सेशन रिव्हिजनच्या हेतूने मी घेत आहे, टीचिंगच्या हेतूने घेत नाही आहे. ज्यांचा ऑलरेडी अभ्यास झाला आहे, ज्यांना फक्त एक फायनल टच हवा आहे, व्हॅल्यू ॲडिशन हवं आहे, अशाच विद्यार्थ्यांसाठी हे लेक्चर आहे. मी असं कन्सिडर करते की तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे, ठीक आहे. ओके, 97वी घटनादुरुस्ती कायद्याची गरज काय होती बघा. इथं सहकारी संस्थांचा लक्षणीय विस्तार झाला बरोबर, पण गुणात्मक कामगिरी राहिलेली नाही. राज्य सहकारी संस्था कायद्यातील सुधारणांच्या आवश्यकतेनुसार सहकार मंत्र्याच्या बैठका झालेल्या आहेत, त्याच्यामुळे काय झालं, सहकारी संस्थांची स्वायत्त संस्थात्मक रचना आणि लोकशाही कार्यपद्धती सुनिश्चित करण्यासाठी गरजेचं होतं घटना दुरुस्ती करणं, ठीक आहे. पण हे विचारत नाहीत बरं का, मी तुम्हाला सांगते हे सगळं, मग तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही का सांगताय बरोबर, हेही विद्यार्थी म्हणतील. पण कुठलाही घटक फक्त क्वेश्चन पेपरमध्ये दिलंय तेवढंच नाही करायचं, लक्षात घ्या. तुम्हाला पार्श्वभूमी, त्याच्या तरतुदी, त्याच्याशी रिलेटेड एक्स्ट्रा कंटेंट सगळं माहीत पाहिजे. म्हणजे पुढची प्रत्येक क्वेश्चन पेपर हा वेगळा असतो, 23चा क्वेश्चन पेपर आणि 24चा क्वेश्चन पेपर, जमीन आसमानचा फरक राहणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे आपण रिस्क नाही घ्यायचे. इथं सहकारी सभासदांच्या हितांचं रक्षण आणि संस्थांचं उद्दिष्ट साध्य करण्यामधील हे उणीवा हे महत्त्वाचं कारण होतं, आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला ही घटना दुरुस्ती झालेली दिसून येते. म्हणजे घटना दुरुस्तीची गरज काय होती ते तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. आता इथं तुम्हाला महत्त्वाचं काय आहे बघा, सहकारी संस्था 7व्या अनुसूचीमध्ये राज्य सूचीच्या 32व्या नोंदीमध्ये समाविष्ट झाल्यामुळं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं, म्हणजे फॅक्च्युअल डाटा हा एक विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर तुम्हाला डेट विचारली जाऊ शकते, 7 डिसेंबर 2004 आणि 2011, त्या डेट फक्त तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात, बाकी तुम्हाला जास्त काही इथं विचारलं जाऊ शकत नाही, ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा आता इथं पुढचं कंटेंट महत्त्वाचं आहे, आर्टिकल 19(1)(c) भाग 3, मी हायलाईट केलेला आहे. 19(1)(c) भाग 3 मध्ये सहकारी संस्था हे शब्द जोडण्यात आलेले आहेत. विचारला जातो क्वेश्चन कुठं जोडलेले आहेत, 97वी घटना दुरुस्ती कोणतं कलम जोडलं हे तुम्हाला विचारलं जातं, मूलभूत अधिकार म्हणून ओळखला आहे का हे तुम्हाला विचारलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला 43(b) बघा, सहकारी संस्थांच्या जाहिरातीशी संबंधित राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये एक नवीन कलम 43(b) हे 3 क्वेश्चन खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवा, नेहमी विचारले जातात. त्याच्यानंतर तुम्हाला आर्टिकल 243(zh) ते 243(zt) हा जो भाग आहे सहकारी संस्था हे तुम्हाला विचारलं जातं, ठीक आहे. तर ही वाली जी स्लाइड आहे जी आत्ता मी 4 क्वेश्चन म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, नक्की करून ठेवा. तुम्हाला प्रिलिमला नाही विचारलं तर मेन्सला तरी डेफिनेटली याच्यावरती क्वेश्चन बनतो, ठीक आहे. ओके, चला पुढे जाऊया आपण. तर विद्यार्थी काय करतात माहिती का, कॉमन कंटेंट करतात. जर तुम्हाला कोणी म्हटलं की आर्टिकल 19(1)(c) सहकारी संस्थांशी संबंधित आहे का, तुम्ही विचार करत बसता, कारण का आपण तिथपर्यंत गेलेलोच नसतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचं वेतन त्यांच्या कार्यकाळात त्यांना नुकसानकारक होईल अशा रीतीने बदलता येऊ नये. लोकसेवा आयोगाचे स्वातंत्र्य जतन झाले, विधान आणि कारण आहे, सोपा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला नेहमी सांगते कोणतंही कंटेंट तुम्ही विचार करा की हे विधान आणि कारणसाठी विचारलं जाऊ शकतं का, बरोबर. बघा, स्वातंत्र्य जतन झालं पाहिजे म्हणून तर हा बदल केला जाऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे दोन्ही विधानं सत्य आहेत आणि आर जे आहे ना हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे, बरोबर. बदलता येऊ नये, बरोबर. त्यांचे वेतन स्ट्रक्चर जे आहे ना, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांचा कार्यकाळ चालू आहे, त्यांचं नुकसान होईल असं नाही बदलता येत. का नाही बदलता येत, तुम्हाला रिझन दिलं इथं की स्वातंत्र्य जतन झालं पाहिजे ना, बरोबर आहे. सोपा क्वेश्चन होता, याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं, फक्त विधान आणि कारणचे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस केली पाहिजे थोडी. तर संघ लोकसेवा आयोग याच्यावरती पूर्वीही क्वेश्चन विचारलेले आहेत, जीके टाईप क्वेश्चन विचारतात, कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन विचारतात. जीके टाईप विचारलं तर तुम्हाला UPSC चे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या लिस्ट तुम्हाला माहीत पाहिजे, सध्या कोण अध्यक्ष आहेत तेही तुम्हाला माहीत पाहिजे, किती वेळ अध्यक्ष आहेत तेही तुम्हाला माहीत पाहिजे, ठीक आहे. प्लस याच्या पलीकडं आयोगाने खूप डिफिकल्ट क्वेश्चन विचारले होते 2017-18 दरम्यान,
की त्यांचा कार्यकाळ रिटायरमेंट कधी आहे वगैरे वगैरे, ठीक आहे ओके। तर लक्षात घ्या, घटनात्मक तरतुदी माहीत पाहिजे, घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे घटनात्मक संस्था आहे, कलम 308 ते 323, संघटना, सदस्य नियुक्ती, सदस्यांना पदावरून दूर करणं, स्वातंत्र्य कार्य, सगळं माहीत पाहिजे। आणि इथं एक पॉईंट मी तुम्हाला दिलेला आहे, हा जो आयोग आहे हा आयोग मुळात वसाहतवादी राजवट जी होती त्या राजवटीमध्ये स्थापन झाला होता, पण त्याचं नाव काय होतं तेव्हा, त्याचं नाव होतं फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, ठीक आहे। भारत सरकार कायदा 1935 द्वारे आयोगाला कायदेशीर अधिकार प्रदान करण्यात आले, याला IMP करा, कोणत्या कायद्याद्वारे, ठीक आहे। इथं तुम्हाला 1919 पण कायदा देऊ शकतात, स्वातंत्र्य किंवा 47 देतील। मग स्वातंत्र्यानंतर संविधान निर्माण करणारे जे पर्सन होते त्यांच्या लक्षात आलं की नागरी सेवा परीक्षा मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी आयोग कसा पाहिजे, स्ट्रॉंग पाहिजे, स्वतंत्र पाहिजे, बरोबर। म्हणून त्यांनी काय केलं, आयोगाला घटनात्मक दर्जा दिला, आयोगाची स्थापना झाली, भाग 14 हे आपल्याला दिसून येतं, भाग पण लक्षात ठेवा, ठीक आहे ओके। नेक्स्ट कंटेंट बघा, आयोगाची रचना लक्षात ठेवा, 1 अध्यक्ष 10 सदस्य आहेत। सगळ्यात महत्वाचं, UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची संख्या घटनेनं निश्चित केली नाही, लक्षात घ्या। मग त्याची संख्या कोण निश्चित करतं, राष्ट्रपती निश्चित करतात, ठीक आहे। राष्ट्रपतीच्या ठिकाणी आयोग तुम्हाला संसद ऑप्शन देतं की संसद निश्चित करते, संसद नाही करत, राष्ट्रपती करतात, ओके क्लिअर। चला याच्यासोबत बघा, राष्ट्रपती संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्या सेवा शर्ती पण ठरवतात। संघ लोकसेवा आयोगाच्या एकूण सदस्यांपैकी अर्धे सदस्य अशा व्यक्ती आहेत ज्यांना किमान 10 वर्ष भारत सरकार किंवा राज्य सरकारमध्ये काम करण्याचा अनुभव आहे, कंडिशन आहे, ठीक आहे ओके क्लिअर। कार्यकाळ बघा, कार्यकाळ विचारला जाऊ शकतो, पद ग्रहण केल्यापासून 6 वर्ष किंवा 65 वर्ष जे आधी पूर्ण होईल ते, ठीक आहे ओके। मग जर त्यांना मध्येच राजीनामा द्यायचा असेल तर देऊ शकतात का, देऊ शकतात राष्ट्रपतींकडे, लक्षात घ्या। आणि इथं घटनेमध्ये विहित प्रक्रिया पण आहे काढून टाकण्याची, जर ते दिवाळखोर म्हणून घोषित केलं असेल त्यांना, किंवा सशुल्क नोकरीमध्ये गुंतलेले असतील, रिझन विचारले जातात, ठीक आहे, की कोणत्या कारणासाठी त्यांना काढून टाकू शकतात, ठीक आहे सॉरी। नेक्स्ट क्वेश्चन बघा, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे कार्य हे प्रामुख्याने शिफारशींच्या स्वरूपाचे आहे। क्वेश्चन तुम्हाला विचारलाय राष्ट्रीय मानवी हक्क आयोगावर, ठीक आहे, शिफारशींच्या स्वरूपाचे आहे। शासनाला या आयोगाच्या शिफारशी दुर्लक्षित करता येत नाहीत म्हटलंय, जर शिफारशींच्या स्वरूपात असेल तर दुर्लक्षित करता येतात का नाही विचार करा। आयोगाचे सदस्य राज्य शासनाच्या पूर्व परवानगी शिवाय देखील तुरुंगांना भेट देऊ शकतात, कसा क्वेश्चन विचारलाय बघा। चला बघा क्वेश्चन नंबर 27 ओके क्लिअर। बिनचूक आहेत असं विचारलंय तुम्हाला, बिनचूक आहेत, कोणती विधाने बिनचूक आहेत, ठीक आहे। बघा मी तुम्हाला आत्ताच बोलले की शिफारशींच्या स्वरूपात आहेत हे बरोबर आहे, बिनचूक बरोबर, शिफारशी दुर्लक्षित करता येत नाहीत आणि पूर्व परवानगी शिवाय भेटी देऊ शकतात, म्हणजे सगळी विधानं इथं बरोबर आहेत, ठीक आहे ओके क्लिअर लक्षात आलं। आता याच्याशी संबंधित थोडंसं कंटेंट आपण बघूया। बघा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग NHRC ची स्थापना कधी झाली लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर 1983। मानवी हक्क संरक्षण कायदा ही लक्षात ठेवा, युनायटेड नेशनच्या मते हे जे त्यांचं मत आहे, अधिकारांची हमी असेल किंवा वर्धापन दिन असेल, मानवी हक्क कायद्याच्या संरक्षणासाठी इथं जे तुम्हाला कशासाठी स्थापन केला तेही तुम्हाला दिलेलं आहे, मानवी हक्कांचं पॅरिस तत्व 1991। आता हे जे सगळे मुद्दे आहेत ना NHRC संबंधित, जर तुम्हाला राज्यसेवा परीक्षेत क्वेश्चन विचारला तर हे एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशनल कंटेंट जे आपल्या पुस्तकातलं आहे, जे मी इथं तुम्हाला घेतलेलं आहे स्लाईडवरती, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्या। आता हा जो क्वेश्चन आहे ना, क्वेश्चन तुमचा फार सोपा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, राष्ट्रीय मानवी हक्क ओके आयोग, पण इथं तुम्हाला बाकी पॅरिस तत्व पण मी दिलेलं आहे, तर संविधानाने हमी दिलेले आणि भारतातील उच्च न्यायालयांद्वारे त्यांची अंमलबजावणी केली जाते, ठीक आहे, जे अधिकार आहेत ना त्याच्याशी संबंधित आहेत। तर मानवी हक्क कायदा वगैरे तुम्हाला जोड्यालावमध्ये विचारला जाऊ शकतो, याच्या पलीकडे तुम्हाला मेंबर्स विचारले जाऊ शकतात, घटनाबाह्य, बघा इथं सगळ्यात महत्त्वाचं, ही घटनाबाह्य संस्था असली तरी, म्हणजे घटनात्मक आहे, बिगर घटनात्मक आहे, संवैधानिक आहे, बिगर संवैधानिक आहे, तर इथं 1 अध्यक्षासह 8 कार्यकारी सदस्य यांचा समावेश होतो,
आठ सदस्य दोन विभागात विभागलेले असतात, चार सदस्य पूर्ण वेळ, चार सदस्य इतर. ठीक आहे, जसं की नीती आयोगामध्ये सदस्य असतात ना पूर्ण वेळ वगैरे, तशा पद्धतीला. तर इथं रचना तपशीलवार समजून घेण्यासाठी चार्ट वगैरे पुस्तकामध्ये आहेत. इथं तुम्हाला निवड समितीद्वारे त्यांची निवड केली जाते, जी की भारताच्या राष्ट्रपतींना उमेदवारांची शिफारस करते, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके, क्लियर. तर अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. निवड समितीमध्ये कोणाचा समावेश असतो याच्यावरती पण आयोग क्वेश्चन विचारतो. पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राज्यसभा उपसभापती, गृहमंत्री, विरोधी पक्षनेते. बऱ्याच निवड समितीमध्ये विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो, लक्षात ठेवा. आता यांना, यांचे जे सदस्य आहेत ना, रिमोल ऑफ द एनएचआरसी मेंबर्स, तर इथं तुम्हाला सदस्य 5 वर्ष किंवा 70 वर्षासाठी, हे फार महत्वाचं आहे, 5 वर्ष किंवा 70 वर्षासाठी. ठीक आहे, जर गैरवर्तन आढळलं त्यांचं तर त्यांना सत्तेतून काढून टाकलं जातं. SC न सेट केलेली जी चौकशी आहे त्याच्यामध्ये जर गैरवर्तन आढळलं तर. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्यांना तुरुंगवास किंवा आर्थिक शिक्षा होऊ शकते. आणि इथं मुद्दा आहे, सॉरी, रोल आहे महत्वाचा राष्ट्रपतींचा. ओके, क्लिअर. NHRC ची मर्यादा काय आहे बघा इथं. हां, याच्यावरती आपल्याला क्वेश्चन होता, शिफारसी बंधनकारक नाहीत, बरोबर आहे. कोणत्याही खासगी पक्षाने केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यासाठी NHRC अधिकृत नाही, पुढे जाऊन हा क्वेश्चन बनू शकतो. त्याच्यानंतर NHRC ला त्याच्या आदेशांची अंमलबजावणी नाकारणाऱ्या, जर NHRC ची आदेश अंमलबजावणी नाकारली तर त्या प्राधिकरणाला दंड करू शकतो का, नाही करू शकत, याच्यावरती पण क्वेश्चन बनू शकतो. जर याच्यावरती बनला तर या दोन्हींवरती पण बनू शकतो. ठीक आहे, NHRC ला सशस्त्र दलांच्या आवाक्यात जवळपास शून्य, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. आणि NHRC एका वर्षापेक्षा जुनी, एका वर्षापेक्षा निनावी स्वरूपाची आणि सेवांशी संबंधित प्रकरणे ठेवण्यापुरतेच मर्यादित आहे. ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन वारंवार रिपीट होतात. बर, नेक्स्ट क्वेश्चन जे आहेत ते नेक्स्ट क्वेश्चन आपण आपल्या लाईव्ह सेशनमध्ये घेऊया. तर काही सेशन लाईव्ह होतील, काही सेशन रेकॉर्डेड होतील. दोन्ही सेशन तुम्ही बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी पाठीमागच्या सेशनमध्ये पण रिक्वेस्ट केली होती की विद्यार्थ्यांचे फीडबॅक फार महत्त्वाचे आहेत, लक्षात घ्या. खूप कमी विद्यार्थी कमेंट करतात, तर तुमचे कमेंट्स नक्की आले पाहिजेत. भेटूया आपल्या लाईव्ह सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.